2014 निवडणुकांपासूनच शिवसेना स्वबळाचा नारा देत आली आहे. शिवसेनेच्या या स्वबळाच्या नाऱ्याच्या सुरामध्ये आता भाजपाने सुद्धा सूर मिसळायला सुरुवात केली आहे. शिवसेना आणि भाजपा यांची युती होणार का या प्रश्नाला खरं तर गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या घटनांनी नाट्यमय असं वळण मिळालं आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यात काडीमोड होणार का यासंबंधीचे संकेत लातूरच्या कार्यकर्ता मेळाव्यात मिळाले आहेत. 2014 पासूनच स्वबळाचा नारा देणारी शिवसेना सत्ता स्थापनेच्या वेळी युतीमध्ये सहभागी झाली, परंतु आता पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. मराठवाड्यातल्या या 4 लोकसभा मतदारसंघापैकी 2 मतदारसंघ आपण लढवले होते, 2 आपल्या मित्र पक्षांनी लढवले होते. लातूर आपण जिंकलो, नांदेड आपण जिंकू शकलो नाही, पण आता 2 लढायचे की 4 लढायचे या संदर्भात राहू नका. 4ची तयारी करायची आणि 4ही निवडून आणायचे. आणि मला विश्वास आहे या सभागृहातल्या कार्यकर्त्यांनी जर मनामध्ये आणलं तर हे 4ही लोकसभा मतदारसंघ मोदीजींच्या पाठीशी उभं करण्याचं काम आपण निश्चितपणे करू शकतो. आपल्याला जर एखादी भारतीय जनता पक्षाच्या जागा निवडून आणायच्या असतील तर आपल्याला 2 कोटी मतांची आवश्यकता आहे. युती होईल नाही होईल ते बघू, ते आपले अध्यक्ष वगैरे ठरवतील, पण आपण जर हा प्रयत्न केला तर आपल्या एकट्याच्या भरोशावर या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण सत्ता आणि या ज्या 48 जागा आहेत यातल्या किंवा 40 जागा भारतीय जनता पार्टी जिंकू शकतं हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच भाजपच्या कार्याध्यक्षांनी सुद्धा वेगळी चूल मांडून शिवसेनेवरच मात करण्याची भाषा केली आहे. युती होती है या नहीं होती है, निकल जाइए कन्फ्यूजन से. एक एक बूथ पर तैयारी करिए, एक एक बूथ पर तैयारी करिए. युती होती तो होगी तो साथी को जिताएंगे, युती नहीं होती तो साथी समेत सबको पटक देंगे. ये मूड के साथ, ये मूड के साथ जाना. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याला सणसणीत उत्तर देताना ट्विटरच्या माध्यमातून भाजपवर टीका केली आहे. 2019 निवडणुका तोंडावर असताना शिवसेना आणि भाजपा दोघांनीही स्वबळाचा नारा दिला आहे, परंतु 2019 पुन्हा एकदा 2014 पुनरावृत्ती होऊन युती होणार का आणि या सगळ्यांमध्ये मतदारांचं पारडं कोणाकडे झुकणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.